हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण गणेशोत्सव सुरू आहे आणि आज कार्यक्रमामध्ये आपण गेले काही दिवस पुण्यातील जे काही गणपती मंदिरं आहेत, देऊळं आहेत, त्यांविषयी माहिती घेतोय आणि इतर सर्व श्रोत्यांनाही ते देतोय आणि पुण्यामध्ये एकंदरीत कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जातो याविषयीची माहिती आपण सर्व श्रोत्यांना देत आहोत. आणि पुण्यामध्ये एक असं मंदिर आहे ज्या मंदिराला, ज्या देवळाला गुंडाचा गणपती म्हणून ओळखलं जातं. आता आपल्या सगळ्यांना, आपण कित्येकदा त्या मंदिरामध्ये जातही असू, बापाचं दर्शनही घेत असू, पण त्या मंदिराला हे असं नाव का बरं पडलं असेल असा प्रश्न अनेक श्रोत्यांच्या मनात येत असेल, अनेक भक्तांच्या, भाविकांच्या मनात येत असेल. तर आज त्याच प्रश्नाचं निराकरण आम्ही इथे करणार आहोत. आणि गणपती तुझा माझा या विशेष कार्यक्रमामध्ये आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मेधा केतकर मॅम. याही अगोदर आपण मॅमना आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे, परंतु आता जर पुण्यातील एक जो असं म्हणतात की नवसाला पावणारा गणपती, गुंडाचा गणपती, याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. त्याचा जो काही इतिहास आहे, त्या मंदिराचा इतिहास आहे, त्याविषयी ते आपल्याला काही सांगणार आहेत. तर मी मॅडम तुमचं खूप खूप स्वागत करते आचार्य 90 FM वरती आणि तुम्हाला विनंती करते की आमच्या सर्व श्रोत्यांना गुंडाचा गणपती याविषयी तुम्ही माहिती सांगावी. नमस्कार. नक्कीच मी गुंडाचा गणपती याविषयी माहिती सांगते. पुण्याची कसबा पेठ हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर पहिलं उभं राहतं पुण्याचं ग्रामदैवत आहे ते कसबा पेठ. आणि मानाचा पहिला गणपती हा नेहमी जेव्हा मिरवणूक निघते त्यावेळेला कसबा पेठेतला गणपती हा पहिला असतो. तर या कसबा पेठेमध्ये पुण्याचं ऐतिहासिक महत्व आहे त्याचं आणि त्याचे अवशेष जपून ठेवलेले आहेत. तर या कसबा गणपती मंदिरापासून अजून एक गणपतीचं मंदिर आहे ज्याचं नाव आहे गुंडाचा गणपती. या गुंडा या शब्दाचा शाब्दिक अनुवाद म्हटला तर गुंडाचा गणपती म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अरे असं नाव काय ठेवलंय. कारण गुंड हा शब्द एक आपण वेगळ्या अर्थाने नाकू किंवा मवाली या अर्थाने आपण त्याच्याकडे बरोबर पण इथे तसा अर्थ नाहीये त्याचा. तर तो अपमानास्पद विशेषणावरून ठेवलेला नसून त्याचं नागोजी गुंड हे पेशवेकालीन वेळेला राहत होते, पेशव्यांच्या काळामध्ये त्यावेळेला होते. तर पेशवाईमधले मुत्सद्दी नाना फडणीस यांच्या नागोजी गुंड नावाचा सहकारी होता आणि त्यांचं घर हे त्या मंदिरापासून जवळ होतं. म्हणजे हे दुसरं जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरापासून त्यांचं जवळ होतं. साहजिकच ते कुठे राहतात विचारलं की गणपती मंदिराच्या पासून तिथे राहतात, गणपती मंदिराचं आहे. त्याच्यामुळे म्हणता म्हणता असं म्हटलं गेलं की हे गुंडांचा गणपती आहे, गुंडांचा गणपती आहे असं म्हटलं गेलं. आणि त्याचा उल्लेख बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशीमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीची त्याला काय म्हणूया आपण, जिथे त्याचा उल्लेख आलेला आहे म्हणजे त्याला एक स्थान प्राप्त होतं म्हणतो ना, वेगळ्या प्रकारचं स्वरूप मिळतं त्याला, असं कोणतरी चार लोक बोलतायत आणि म्हणून त्याला नाव मिळालंय असं नाही झालेलं. त्याला मोठ्या व्यक्तीच्या दैनंदिनीमध्ये ते लिहिलेलं असल्यामुळे, उल्लेख केलेला मुळे, त्याच्यामुळे मग तो गुंडाचा गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि या गणपतीचं 1961 साली पुण्यामध्ये पानशेत धरण फुटलं होतं. त्यावेळेला हे मंदिर 8 तास पाण्याखाली होतं आणि पाण्याखाली असून सुद्धा मूर्तीचं आणि मंदिराचं काहीही नुकसान झालं नव्हतं. मूर्ती तशीच्या तशीच होती. 13 फेब्रुवारी 1974 रोजी गुंडाच्या गणपतीवरचं शेंद्री कवच, जे शेंदुरांनी फासलेलं असतं ते कवच निखळून पडत असल्याचं निदर्शनाला आलं. आणि जेव्हा हे कवच निघालं त्यावेळेला त्याच्या आतमध्ये 1.5 फूट उंचीची शेंदूर फासलेली दगडी रेखीव मूर्ती लोकांना आढळून आली. हो, आणि मग ही मूर्ती, पण ती मूर्ती बऱ्याच ठिकाणी दुभंगलेली होती. दुभंगलेली मूर्ती आपण ठेवत नाही मंदिरामध्ये, तर ती मंदिराची मूर्ती पूर्ववत करण्यासाठी पुण्यातले प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉक्टर शांबदेव यांची मदत घेतली गेली. त्यांच्या सल्ल्याने मूर्तीला पूर्वरूप प्राप्त झालं. आणि या डॉक्टर देवांच्या मते या गुंडाच्या गणपतीची बसण्याची पद्धत, तसेच त्यांच्या खांद्यावर असणारे सर्पाचे यज्ञोपवीत हे सगळे शिलाहार काळातील असावेत.
पेशव्यांच्या काळामध्ये या गणपतीचे खूप महत्व दिसून येतं. पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती आहे आणि हे जागृत देवस्थान म्हणून पण ओळखलं जातं. तसेच दुसरे बाजीराव पेशवे यांना जेव्हा पुत्रप्राप्ती झाली त्यावेळेला या गणपती पुढे दक्षिणा ठेवण्यात आली होती. या देवस्थानाची वहिवाट 1852 ते 1910 पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. तसेच लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातोश्रींनी 1,00,000 प्रदक्षिणा इथे घालण्याचा संकल्प सुरू केला. नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही 4 फेब्रुवारी 1976 रोजी केली गेली. ही गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची असून या गणेशाचा उजवा खालचा हात अभयहस्त मुद्रेत असून वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ दिसून येतो. तसेच वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश दिसून येतो. तसेच खालच्या डाव्या हातामध्ये लाडू आणि पोटावर नागाचे यज्ञोपवीत अत्यंत सुबक आहे. सभा मंडप 25 बाय 25 फुटांचा असून गर्भगृहा सभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराच्या आवारात आपल्याला हनुमान आणि म्हसोबाचे देखील मंदिर बघायला मिळते. मंदिराचा कळस हा पेशवे काळातील असून सभा मंडपाचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला असून मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागू दिलेला नाही. असे हे पुण्याच्या कसबा पेठेतील आजही फारसे प्रसिद्धी झोतात नसलेले फारशी वर्दळ नसलेले गणपती मंदिर आजही मनाला नक्कीच भावते. ज्याचं नाव गुंडाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तर सर्वांनी ज्या ज्या वेळी पुण्याला जाल त्या त्यावेळी या बाप्पाचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. नक्कीच. मला असं वाटतं मेधा मॅडम, आपण अशा विषयी माहिती सांगतोय की जी बऱ्याच लोकांना माहीत नाहीये, किंवा आज मी इथे तुमच्या सोबत बसलेली आहे, तुमच्याकडून जी काही माहिती मला मिळाली आहे ती माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. आणि म्हणजे अगदीच बाजीराव पेशव्यांच्या काळापासून ह्या मंदिराला स्थान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्याचा जो काही इतिहास आहे तो लोकांपर्यंत येणं फार गरजेचं होतं. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामधून तो लोकांच्या समोर आला तर पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवट्याला गुंडाचा गणपती अशा नावाचं पेशवेकालीन एक देऊळ आहे. आणि याच देवळाविषयी आज आपण माहिती मेधा केतकर मॅडम यांच्याकडून ऐकली. आणि मला असं वाटतंय काही देवळं अशी असतात, काही मंदिरं अशी असतात ज्याच्याविषयी फार ते जागरूक म्हटली जातात किंवा लोकांना फार माहिती असते, लोकांची वर्दळ तिकडे असते. पण असे खूप देवळं अशी आहेत की ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे परंतु तो लोकांना माहीत नाहीये. आणि तोच इतिहास आज आपण लोकांसमोर आणलेला आहे, आमच्या श्रोत्यांना सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे इथून पुढे आपण जेव्हा जेव्हा पुण्याला जाऊ, जेव्हा जेव्हा इतर बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊ, तेव्हा गुंडाचा गणपती या बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा आपण तिकडे नक्की जायला हवं अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि त्याचबरोबर आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मेधा केतकर मॅडम इथे आल्या, त्यांनी आपल्याला ही खूप सुंदर माहिती सांगितली, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने त्यांचे खूप आभार मानते आणि इथेच तुमच्या सगळ्यांची रजा घेतेय. श्रोते हो, आपल्या आचार्य 90 FM वरती आपण गणेशोत्सव विशेष जो कार्यक्रम राबवत आहोत तो कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि मेधा केतकर मॅडम सोबत मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेतेय. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.